नमस्कार, मी करण सिंह पवार. सोप्या निवडणुका या पॉडकास्टच्या तिसऱ्या एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यसभा आणि विधान परिषद नंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी असते ही माहिती आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. उद्या म्हणजेच 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक म्हणजेच मतदान होणार आहे आणि त्यानंतर 21 जुलैला मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. राष्ट्रपती म्हणजे देशातील प्रथम नागरिक आणि त्याचबरोबर संविधानातील सर्वोच्च पद म्हणून या पदाला मानलं जातं. या राष्ट्रपती पदासाठीची नेमकी निवडणूक प्रक्रिया काय आहे याबद्दल आपण माहिती पाहूयात. सर्वप्रथम यामध्ये मतदान न करणारे घटक कोणते आहेत याबद्दल माहिती घेऊयात. सुरुवातीला आपण बघत असाल की तुम्ही आम्ही म्हणजे तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक राष्ट्रपतींसाठी थेट मतदान करू शकत नाहीत. दुसरं म्हणजे विधान परिषदेचे जे सदस्य आहेत ते राष्ट्रपतींना मतदान करू शकत नाहीत. आणि तिसरं म्हणजे जे नियुक्त खासदार आहेत त्यामध्ये राज्यसभेचे 12 आणि लोकसभेचे 2 अँग्लो इंडियन सदस्य यांना मतदान करण्याचा अधिकार या राष्ट्रपतींना नाही. आणि मतदान करायचा अधिकार कोणाला आहे याबद्दल आपण माहिती घेऊयात. ज्यामध्ये विधानसभेचे आमदार हे राष्ट्रपतींना मतदान करू शकतात, त्यानंतर राज्यसभेचे खासदार आणि लोकसभेचे खासदार हे राष्ट्रपतींना मतदान करू शकतात नियुक्त्या वगळता, म्हणजे नियुक्त खासदार सोडून बाकीचे खासदार. एकंदरीत खासदारांची जर आकडेवारी पाहायची झाली तर भारतामध्ये एकंदरीत 545 लोकसभेचे खासदार आहेत, ज्यामधून 2 अँग्लो इंडियन सदस्य वगळले असता उरतात 543. आणि राज्यसभेचे एकंदरीत खासदार संपूर्ण देशामध्ये आहेत 245, त्यातून 12 खासदार हे राष्ट्रपती नियुक्त असतात ते वगळले असता उरतात 233. म्हणजे राज्यसभेचे 233 आणि लोकसभेचे 543 असे मिळून एकंदरीत 776 खासदार या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकतात. संपूर्ण देशामध्ये एकंदरीत विधानसभेच्या आमदारांची जी संख्या आहे ती आहे 4120. परंतु यामध्ये एक राज्य असं आहे तिथल्या विधानसभेच्या आमदारांना या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही, ते म्हणजे जम्मू काश्मीर. तिथल्या राज्यातील विधानसभेच्या आमदारांना या निवडणूक प्रक्रियेत मतदान करता येणार नाही. एकूण 87 आमदार हे जम्मू काश्मीर मध्ये आहेत जे विधानसभेवर आहेत, तर 4120 मधून 87 वजा केले असता उरतात 4033. म्हणजे एकूण केवळ 4033 आमदारांना या राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की जम्मू काश्मीरलाच असं का की त्यांना तिथल्या आमदारांना मतदान करता येणार नाही, त्यामागचं कारण असं आहे ते केंद्रशासित प्रदेश आहे आणि तिथे विधानसभाही अस्तित्वात आहे. परंतु तिथं तसं असलं तरी सुद्धा तिथे अजून घटनादुरुस्ती तिथली बाकी आहे. जसं की दिल्ली आणि इतर जे केंद्रशासित प्रदेश, म्हणजे एकंदरीत 2 केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेत सहभाग घेता येतो, परंतु जम्मू काश्मीरची घटनादुरुस्ती अजून बाकी आहे. कदाचित पुढच्या निवडणुकीपर्यंत त्यांना मतदान करण्याचा अधिकार येऊ शकतो. म्हणजे 4033 आमदार हे राष्ट्रपतीसाठी मतदान करतात. आता एकंदरीत खासदारांची संख्या तर आपण पाहिली 776, परंतु प्रत्येक राज्यातल्या आमदारांचं मतांचं मूल्य हे वेगवेगळं असतं. ते कसं त्याबद्दलही माहिती पाहूयात. प्रत्येक राज्यातल्या ज्या लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येवर अवलंबून तिथल्या आमदारांच्या मतांचं मूल्य असतं. सुरुवात करूयात, आपण एक उदाहरण घेऊयात महाराष्ट्राचं. नेमकं महाराष्ट्रातल्या आमदारांचं मताचं मूल्य काय आहे. आता महाराष्ट्राची लोकसंख्या, कारण आपण महाराष्ट्राचं उदाहरण पाहतोय, परंतु लोकसंख्या जी आहे ती आत्ताची पाहिली जात नाही तर कायद्याप्रमाणे 1971 जनगणना पाहिली जाते. म्हणजेच 1971 प्रमाणे महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे ती 5,04,12,235 इतकी लोकसंख्या 1971 प्रमाणे आहे. त्याला डिवाइड बाय म्हणजे भागलं जातं महाराष्ट्रातील सध्याचे एकूण विधानसभेचे आमदार म्हणजे 288. तर 5,04,12,235 भागिले 288 केल्याच्या नंतर उत्तर येतं 175. म्हणजेच महाराष्ट्रातल्या एका आमदारांच्या मताचं मूल्य हे 175 आहे. इतर राज्यामध्ये वेगळं आहे कारण तिथल्या लोकसंख्येवर आहे. देशातली सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य उत्तर प्रदेश, तिथल्या एका आमदाराचं मताचं मूल्य हे 208 आहे. महाराष्ट्रातल्या आमदाराचं मताचं मूल्य 175 आहे आणि सिक्कीमच्या आमदारांच्या मताचं मूल्य हे केवळ 7 आहे, कारण ते तिथल्या लोकसंख्येवर अवलंबून आहे. खासदारांच्या मतांचं मूल्य आणि आमदारांच्या मतांचं मूल्य हे वेगळं असतं. आता आपण आमदारांच्या मतांचं मूल्य कसं असतं हे पाहिलं, आता खासदारांच्या मतांचं मूल्य कसं असतं ते पाहूयात. आता आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या एका आमदारांच्या मताचं मूल्य 175 आहे, एकूण आमदार आहे 288. म्हणजे 175 × 288 केल्याच्या नंतर उत्तर येतं ते 50,400. म्हणजे एकूण महाराष्ट्रातल्या आमदारांच्या मताचं मूल्य हे 50,400 आहे.
याच प्रमाणे संपूर्ण देशातील आमदारांच्या मतांचं मूल्य काढलं जातं, त्याचं उत्तर येतं 5,43,231 एवढं आमदारांचं मतांचं मूल्य आहे, हे भागिले एकूण खासदार केले जातात, म्हणजे एकूण खासदार आहेत 776, त्याचं उत्तर येतं 700, म्हणजे एका खासदाराच्या मताचं मूल्य हे 700 आहे. तुम्ही एक महिन्याभरापूर्वीच्या जर बातम्या पाहिल्या असाल तर एका खासदाराच्या मताचं मूल्य हे 708 दिसलं असेल, परंतु सध्या या खासदारांच्या मताचं मूल्य 700 आहे. त्याचं कारण असं आहे की जम्मू काश्मीर मधल्या विधानसभेच्या आमदारांची संख्या कमी झाल्याने. राष्ट्रपती पदाची निवडणूक ही कधी बिनविरोध होते का किंवा भारतामध्ये कधी झाली का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हो, एक वेळेस राष्ट्रपती पद हे बिनविरोध निवडून देण्यात आलं होतं भारतामध्ये. इसवी सन 1977 साली नीलम रेड्डी हे त्यांचं नाव होतं, त्यांची बिनविरोध राष्ट्रपती पदासाठी निवड झाली. त्यामध्ये खूप इंटरेस्टिंग बाब अशी आहे की त्या साली म्हणजे 1977 साली राष्ट्रपती पदासाठी फॉर्म भरत असताना एकूण 37 उमेदवारांनी फॉर्म भरला होता, परंतु त्यापैकी 36 अर्ज हे बाद करण्यात आले होते. केवळ एकच अर्ज जे होतं नीलम रेड्डी यांचं ते वैध ठरण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांची निवड ही बिनविरोध झाली होती. राष्ट्रपतीची निवडणूक लढतानाही त्यासाठी काही महत्वाच्या अटी आहेत, त्यामध्ये ते भारताचा नागरिक तो भारताचा नागरिक असावा, त्यांचं वय हे 35 वर्ष पूर्ण असावं, लोकसभा निवडणूक लढण्यासाठीच्या संपूर्ण अटींची पूर्तता त्यांनी केलेली असणं महत्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त फॉर्म भरताना 50 प्रस्तावक आणि 50 अनुमोदक जे मतदार आहेत त्यांच्या सह्या त्यावरती असणं महत्वाचं आहे. दिलेली माहिती आणि राष्ट्रपती पदाची निवडणुकी संदर्भातली माहिती आपल्याला कशी वाटली त्याबद्दल नक्कीच कळवा. व्हिडिओला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर ते मला कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून मी आपल्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. धन्यवाद.